बची होती अगाही। वेंकटेश आसपुर, वेंकटेश आसपुर, ब्रिटिश तोड़ किला। शेवटचं सांगालोय तोड दिला। ए रावणा, तू इथं काय करतोयस? त्या यक्षगानात जा, तिथल्या सीतेचं हरण कर, जा लोकांना हसव। सॉरी 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 सॉरी, हे सगळं माझ्यामुळे झालंय। त्या व्यंकटेशकडनं वर्गणी नाही घ्यायला पाहिजे होती। सॉरी सॉरी सॉरी। माझ्यासाठी गावात यक्षगान आणलं, यक्षगान मध्ये परफॉर्म केलं, आता ते सगळं सोडून तू इथे मला वाचवायला आला, तर व्यंकटेशला मारलं, हे सगळं तू का केलं? मला नाही माहित। त्याचा अर्थ तू माझी फ्रेंडशिप एक्सेप्ट केली।
फ्रेंड्स। अर्जुन आता आपली फ्रेंडशिप झाली, आता काय मी तुला थँक्स म्हणत नसतो? हा कुठे म्हणलं तुला थँक्स म्हणून? हे बघ, मला काहीतरी विचारायचं आहे। काय? त्या व्यंकटेशला मारलं का नाही मी? त्याचं काय? नाही नाही त्याचं काय नाही, ते झालं। मग त्याच्यानंतर तू एकदम असं एकदम म्हणजे असं पळत आलीस आणि काय आणि तेच की म्हणजे एकदम असं मिठीच मारलीस। हो मारली मिठी। मग मग तेच विचारायला लागलो मी की का मारलीस मिठी। घाबरले होते, कुठला पण माणूस घाबरला की आपल्या माणसाजवळच येणार ना। आपल्या माणसाजवळ? हो मी ओळखते तुला, मला सेफ वाटत तुझ्या जवळ। आणि तो व्यंकटेश वाईट असतो, मी घाबरले म्हणून मिठी मारली। अच्छा असं असते होय ते? का रे? काही नाही, म्हणजे मला पण भारी वाटलं होत। म्हणजे कुठेतरी पोरगी आपल्यावर एवढा विश्वास ठेवते, भावनाच कसली भारी आहे नाही? म्हणूनच मी तुझ्यासोबत फ्रेंडशिप केली। सगळंच कसलं भारी आहे रे असं असं कस तरी होते पोटात? काय होतं पोटात? अगं तेच की म्हणजे सांगता येत नाही ग। मी सांगते। काय सांगते? मीनू नन्ना गे काय म्हणलीस? मराठी सांग, मराठी सांग। अर्जुन आता तू सवय करून घे कन्नडची। तू पण मराठीची सवय करून घे मग। मी करतेच। ते सोड, ते सांग तू मराठी सांग काय म्हणलीस। नीनू नन्ना गेळ्या म्हणजे म्हणजे तू माझा मित्र असतो। अच्छा असं आहे वे? मी कसं म्हणायचं? काय म्हणायचं असत? हेच की म्हणजे तू माझी मैत्रीण आहेस ते आहे काय? आणखी नीनू नन्ना गेळती। काय नानू नीना काय? तस नसत ते। नीनू नीनू नन्ना नन्ना गेळती। नीनू नन्ना गेळती करेक्ट। काय करायचं? मग टेन्शन लागलं आता? कसलं टेन्शन? माझा अवतार बघ, ते बघ। अगं तुम्ही आलं तर कसली बोल बोल माहिती का? अर्जुन आता फ्रेंडशिप केली तर फ्रेंडशिप मध्ये रिस्क घ्यावीच लागेल। रिस्क? अरे माझे गुरुजी वाट बघत असतात व्हिडिओ कॉल साठी, मला ऑलरेडी उशीर झाला असतो। अरे काय करायचं, लवकर करायचं बुबायची। यक्षगानचा राऊंड इथं आहे, तिकडे दंगा झाला असेल। राऊंड जाऊन इकडे येत असतो। आवर लवकर लवकर कर।
पण अर्जुन ऐक ना, हे सगळं मला काही पटतच नसतं बघ. काय पटत नाही आता? म्हणजे तू यक्षगानमध्ये असं रावण बनून परफॉर्म केलं, याच अवतारात तू असं गावात फिरला, व्यंकटेशला मारलं, मला वाचवलं आणि आता याच कॉस्ट्युम मध्ये तू उभा असतो माझ्या व्हिडिओ कॉल साठी. हे सगळं मला पटतच नसतं, असं स्वप्नात असल्यासारखं वाटतं. पाच मिनिटं थांब, सगळी आली की घरात नाही झाडकन स्वप्नात बाहेर. अर्जुन अर्जुन एक काम कर, तू तिथे उभा रा आणि कोणी आलं तर मला सांग. त्यापेक्षा तू एक काम कर, जा की खोलीत. मी खोलीत जाऊ शकते पण कुणी आलं तर मला कळणार नाही ना. आणि जर मला डान्स करताना कुणी बघितलं, स्पेशली अप्पांनी, मग आपली फ्रेंडशिप पण मला वाचवू शकणार नाही. तू चल, तू आवर लवकर आवर. हा कुठलं काय बांधले काय कळलं झालं एकतर. हे घराचं दार सताड उघड, कुणी चोर बिर शिरला तर घरात. हा तात्या सारखा माझा वाडा करत असतो आणि घराचं दार असं उघड ठेवतो. त्यात तो यक्षगानाचा कार्यक्रम अर्धवट राहिला. होय, पण जे झालं ते फार छान झालं. मी इतक्या समोर बसून कधीच बघितलं नव्हतं. हो अप्पा, मला पण खूप मजा आली. फक्त तो रावणचा सीन राहिला. अयो, तो रावण मधूनच पळून गेला. कसा सीन पूर्ण करणार तो? तो माझ्या तावडीत सापडला ना तर त्याचं दहनच करून टाकीन मी. ए रेवती, रेवती, ती रेवती कुठे? अप्पा, तिनं म्हणाली होती की तिला रावण दहन बघायचं असतं, तिथे गेली असेल बहुते. अयो, मला विचारलं पण नाही तिने. लक्ष्मी मला सांगून गेली होती, तिला जायचं होतं, मला बोलली होती. मला म्हणाली तू अप्पांशी बोल, तुम्हाला घाबरते म्हणून नाही विचारलं. अयो, मी तिची काळजी करतो म्हणून धाक ठेवतो. मी काय रावण किंवा राक्षस नाही. येईल ती, वाड्यातली बाकीची माणसं पण तिथेच असतील, त्यांच्या बरोबर परत येईल. अप्पा, मी बघून येऊ का? म्हणजे ते जवळच असतं, पटकन येते. नको, तुला बघायला कोणाला तरी पाठवावं लागेल. नाही अप्पा, मी पळत जाते ना. आणि कार्यक्रम संपलाच असेल, म्हणजे संपत आला असेल, शेवटचं बघून पण घेते. जाऊ दे तिला, म्हणजे रेवतीला पण सोबत होईल. वाड्यातल्या बाकीच्या माणसांबरोबर परत येतील दोघी. सरी, ए कार्टून, लवकर ये. हो अप्पा. चला. काहीतरी आवाज आला ना तिकडे. हो ये. तिकडे तुला नक्की आवाज आला ना? होय, काहीतरी पडल्यासारखा आवाज आला. मी जाऊन बघून येते. त्या तात्याला अक्कल नसते, घराचं दार उघडं ठेवतो तो, कोणतरी शिरला असणार. तुम्ही चिडू नका, मी बघून येते. ए, मी पोलीस असतो, तू नाही. तुम्ही थकला असाल दिवसभर, तुम्ही आराम करा, मी बघून येते. सरी सरी, सांभाळू ना. तुझं काय तू फक्त लक्ष ठेव, मी पटकन व्हिडिओ कॉल करते.
नमस्कार गुरुजी. नमस्कार रेवती, किती लेट केलं? नमस्ते गुरुजी, तुम्ही खूप मोठे अडचणीत फसले होते. अडचणी सांगायच्या नसतात, समजता ना? हो समजतो गुरुजी, या पुढे असं नाही होणार. पण आता खूप लेट झालं, आता काही होऊ शकत नाही. गुरुजी असं नका करू, मी खरंच मुद्दाम नाही केलं, मी खूप मोठ्या अडचणीत फसले होते. मी खूप कष्ट करून इथपर्यंत आले असते. प्लीज गुरुजी, या सगळ्या गोष्टीची काळजी आधीच घ्यावी लागते. कलाकाराला शिस्त पाहिजेच. पण गुरुजी, मला आग्रह करू नको, आता काही होऊ शकत नाही. कल्लू, याच्यासाठी घेतली होती का वर्गणी? यक्षगान पूर्ण झालं सुद्धा नाही. जो आता तुम्ही इतका वेळ बघितलत ना यक्षगान? आम्हाला सगळं बघायचं होत. यक्षगान तेवढंच असतंय. मग तो रावण का आला नाही परत? हा रावणाचे सीन असतात. आम्हाला यक्षगान माहिती असत, आम्हाला रामायण सुद्धा माहिती असत. तो रावण परत यायला पाहिजे होता. सांगतो ते काय झालं, सीन मध्ये एक छोटासा चेंज झाला. पळून कुठं चाला? पळून कुठं जातो तू? सुल्लळू हेळ पेडा कल्लू, आम्हाला फसवू नको असं. अयो मी तुम्हाला फसवतो कुठे? हे बघा, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असत गावात यक्षगान आणण्यासाठी मी किती पुढाकार घेतलेला असतो. पण आम्हाला यक्षगान बघायला मिळालं नाही, त्याच काय? यक्षगान बघायला मिळालं नाही असं नाही, फक्त काय थोडा शेवट बघायचा तेवढा राहिला. पण एक गोष्ट चांगली झाली बघा. चांगली? कोणती गोष्ट चांगली घडली मला सांगा. आता इतक्या वर्षात आपल्या गावातले लोक कधी एकत्र आले होते काय? नाही. मग आता तेच आता तुम्ही समजून घ्या. आणि अरे पण त्या यक्षगान टीमला जाब विचारायला नको काय? अर्धवट सोडून गेले. त्यांना जाब तर विचारायला हवा, जाब विचारायला हवा त्यांना जाब. अर्धवट सोडून जातात सगळं. अर्धवट नाही, त्याच काय झालं, त्या यक्षगान टीम मधला एक माणूस आजारी पडला, म्हणून त्याला तालुक्याला डॉक्टर कडे घेऊन गेले. आता मी माणुसकीच्या नात्याने म्हटलं जा घेऊन, बाकी सगळं मी मॅनेज करतो. मग गेले काय? ते गेले गाडी घेऊन गेले. आणि एक काम करा, तुम्ही आता आपापल्या घरी जा. हा आणि यक्षगान मध्ये जे जे झालं ते आठवा आणि एन्जॉय करा. हा जा 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 जा. पण तू पण आराम करा. हो मी आराम. काय काम केलं ते? आणि या 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 काय माहिती काय झालं त्यांना. अर्जुन, तू एक काम कर, तुझ्या खोली जा, खोली जा, तुझ्या तुझा आप्पा येईल, जा लवकर, जा. येऊ देत आप्पा आणि मला शिक्षा पण होऊ देत. असं काय बोललीस तू? बघितलं ना अर्जुन काय झालं, गुरुजी कसं बोलले मला, हातात चुकलं. मी त्यांची शिस्त पाळायला पाहिजे होती, त्यांना वेळेत व्हिडिओ कॉल करायला पाहिजे होता. करूया की परत, एवढं काय त्याच्यात नसतं ते अर्जुन. एखादी कला शिकणं म्हणजे खेळ नसतो, खूप रिस्पेक्ट ठेवून करावी लागणारी साधना असते ती. मला एक व्यंकटेश मुळे सगळं झालं. त्याचा प्लॅनच वेगळा होता ग. हे सगळं माझ्यासोबतच का होत अर्जुन? तुला एक गंमत सांगू का? मी या सिच्युएशन मध्ये तुला गंमत असते काय? ऐक की माझं पहिलं सांग. बघ, जगात सगळ्यांना असंच वाटतंय बरं का, हे सगळं माझ्या बरोबरच का होतंय? काही पण खरंच की म्हणजे बघ, एखाद्याला वाटतं की माझी नोकरी किती वाईट आहे, समोरच्याची किती चांगली आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात असा प्रॉब्लेम आहे, असा प्रॉब्लेम कुणाच्याच आयुष्यात नसतं. पण असं काय नसते ते, तू काय म्हणतेस की ते काय ते तसं नसतं ते. बघ, तसं नसते ते, मी सांगावले तसं असते. अर्जुन तू छान बोलतो माहितीये की मला. जाऊ आता, नाही तर तुझा आप्पा खरंच येईल. जा जा जा. पण अर्जुन मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं. आत्ता घुमड बघितलंस का माझं? हे बघ, सरावर थर चढवल्या तिथं. आंघोळ करायची आहे सगळं, चुडून जा लवकर. पण पाण्याने मेकअप निघत नसतो. तुझ्यासारखं नाही, मी साबण लावतोय. साबणाने पण मेकअप निघत. तुला काय माहितीये मी डान्स करते की नाही, भरतनाट्यम. त्याचा काय संबंध? मग कार्यक्रमांसाठी मेकअप करावा लागतो, मला माहिती असतं सगळं. काय करू सांग?
एक काम कर, तू दगड़ घे आता तू दगड़ चेहऱ्याला घासून घासून मेकअप काढून टाक. हो अर्जुन तू वेडा असतोस काय? दगडाने कोण मेकअप काढतं का? चेष्टा करलीस तू? बघ सांगायचं सांगण्यात जायत ना. सांगते, तेलाने मेकअप काढायचा असतो. घरात जावं लागेल. तुझ्या अम्मानी दार लावले की झालं बरं का? आमचा रावण दहन झाला, यांचं यक्षगान अर्धवट झालं, आमचा रावण पूर्ण झाला, यांचा रावण पळून गेला. हा राहूद्या सोडा, मी कशी आता नाव घ्यायला? आता मी काय नाव घ्यालंय? ते खरे तेच बोललोय. तरी मार ढिंग्या मारतो तो मोठ्यांनी की आमचं यक्षगान असं होणार तसं होणार. ए तात्या, काय रे सारखं रावण पळाला रावण पळाला? एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि माझ्या मुलीने अरेंज केला, एवढं सोपं नसतं ते? रावण का सोपं असत का काय? पण केलं का नाही, कार्यक्रमच करून टाकला. अरे एकदा ठरवलं की नाही, शब्द दिला की तो पूर्ण करायचा. रांगडे पाटील घराण्याची परंपरा आहे ती. ए तुला काय करणार रे तात्या? ए श्रीदेवी बघतीये तू? हो अप्पा. काय झालं अप्पा? रेवती कुठे? तू तिला आणायला गेली होतीस ना? ते अक्का तिथेच थांबते. तिथेच? तिथेच काय करते ती? कार्यक्रम तर संपला आणि तू तिला तुझ्या सोबत का नाही घेऊन आलीस? ते गावातली माणसं कल्लूला विचारत असतात यक्षगान पूर्ण का झालं नाही, म्हणून अक्का थांबली तिथे त्यांना समजवायला. ठीक आहे, तू जा तुझ्या रूम मध्ये, 10 मिनिट वाट बघतो, नाहीतर मीच जातो तिला आणायला. हो अप्पा. चल गटारीत बघूया. आम्या व्यंकटेश शेट असतात ते, असं गटारीत पडत नसतात. कुणी गेली तुमची अवस्था ही? तुम्हाला कुणी मारलं की काय? अहो सांगा पटकन, नाही तर परत उचलता नाही ना 2-4 हट्ट्या मोडायच्या. अरे मला घरी घेऊन चला. अहो घरी घेऊन जातो, पण तुम्हाला हे ना असं कुणी केलं सांगा, त्याला सोडीतच नाही मी. तुम्ही एकदा सांगा फक्त, मग आम्ही बघू त्याला. मला आधी उचलून घरी घेऊन चला. अर्जुन 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 हे घेते, हे हातावर घे, असं करून चोळून टाक चेहऱ्यावर. मी करतो तुझा, जा जा जाते. अर्जुन काय? थँक्यू. मगाशी कोणतरी म्हणत होत फ्रेंडशिप मध्ये नो सॉरी नो थँक्यू. हो मीच म्हणाले होते, पण कसं असतं ना, मला सवय नाही तुझ्या फ्रेंडशिपची, सारखा भांडतच असतो तू माझ्याशी. अच्छा, मला पण हाऊस नाही तुझ्या संगड भांडायची, पण आता होत्यात भांडणं, काय करायचं? ठीक आहे बरं, जाते. भाई जा, आणि खरंच जा, 5 मिनिटं अजून थांबलीस की नाही, तुझा आप्पा खरंच येईल इथं. ठीक आहे बरं, जाते. हा जा लवकर. ए खरंच चाललीस वय? तू म्हणाला जा म्हणून. तुला थांबायचं थांब की. थांबू काय? पण अप्पा तेच की. ते तू म्हणते मी पण जाऊ. दिर
रावणाला आता मी काही सोडत नसतो. एकदा हातात सापडू दे त्याची दहाची दहा मुंडकी छाटून टाकतो. रावण त्याला काय मी सोडत नसतो. काय रे औषध लावतो का जखम वाढवतो? अहो औषधच लावतोय पण जखम जरा जास्त आहे. रावण यक्षगान सोडून गेला म्हणून चिडलेत काय? हो ना, शेटनी कार्यक्रम अरेंज केला, वर्गणी दिली, स्पॉन्सर केला, कार्यक्रम पूर्ण झालाच नाही. अरे काय बडबडताय, नीट काम कर, औषध लाव, बर्फ ला. बर्फ? माझा बर्फाचा गोळा माझ्या हातून निसटला. रावणाला काय मी आता सोडत नसतो. अहो काय केलं त्या रावणानं? पळूनच गेला ना. पळून? पळून नाही, तो माझ्याशी भांडला. भांडला म्हणजे तुम्ही हाणला असेल का? त्यानेच मला हाणलं. काय एवढी हिंमत त्या रावणाची? मला पण बघायचंय असा कोण रावण असतो ज्याने या व्यंकटेशावर हात उचलला. रावण हे बघ लक्ष्मी, मी तुझं काय एक ऐकणार नाही. मी जाऊन बघून येतो रेवती कुठे आहे ते. ऐक, तुमची काळजी कळते मला पण तुम्ही नका काळजी करू. येईल ती कुठे जवळ ती बघ. अयो काय झालं रेवती, रडायला काय झालं? आणि कुठे होतीस इतका वेळ? किती वाट बघायची तुझी आणि आम्हाला सांगून पण गेली नाहीस तू. कधी येणार होतीस तू? अयो ती रडतीये ना, काहीतरी झालं असेल. शांतपणे विचारूया. यमीसी अप्पा पण रडायला काय झालं? का रडते तू? अम्मा आम्ही किती कष्टाने गावात यक्षगान आणलं पण ते सगळंच फसलं, ते पूर्णच झालं नाही. आता गावातले लोक मला आणि कल्लू अण्णाला दोष देतील की कसली टीम आणली तुम्ही, ते यक्षगान पूर्णच झालं नाही. आता या सगळ्यांमध्ये माझी काय चूक असते अम्मा? नाही तुझी काही चूक नसते, तू तुझे प्रयत्न केले. केले पण तू त्यांचा रावण पळवूनच गेला. कल्लू काय ते बघून घेईल पण तू का थांबलीस तिकडे इतका वेळ? हे कोकटूर, अरे पोरगी घाबरून आली आहे, तिला धीर द्यायचा, समजवायचं सोडून डाफरलायस काय तिच्यावर? ए तात्या, ती माझी मुलगी असते, मी तिच्याशी कसंही बोलीन, तुला काय त्याच? तुला तरी काय रे त्याच? ए पोरी ऐक माझं, हे बघ तू की नाही तुला सांगतो, याच काही ऐकू नकोस. माझं ऐक, त्या वर्षी नाही ना झालं, मी नको होऊ दे, पुढच्या वर्षी होईल की. तू बाळा काही मनाला वाईट वाटून घेऊ नको, मन हलकं करू नको. अरे अर्जुना हे काय कापड घातले असतो? हे माझा शर्ट का घातलास तू आणि कुठून चोरला असतो? चोरायला नाही, ते विहिरीजवळ वाळत घातलेला तिथला उचललाय. पण का घातलेस माझे कपडे? तुझे नव्हते काय? त्यानं माझं धोतर मी घातले. थांब आता, भानगड काय अर्जुन काय झालं? ते म्हणजे ते तात्या एक मित्र अडचणीत होता, मग त्याला वाचवायला गेलो आणि जरा कपड्याचा घोळ झाला. तो बरा आहे का असा? आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे ठीकच आहे म्हणायचं. मला नको तो शर्ट, जाळून टाकतो. शर्ट तू वाड्याच्या बाहेर नेऊन जा. अर्जुन, ए फुली, अर्जुन उद्या
2 वाजता बाराजवळ भेटू।